नगरपालिकेनं शहराच्या विकासाचा गाडा हाकायचा, त्या नगरपालिकेसमोर डम्पिंग ग्राउंड असेल तर, आणि शहराला पाणी पुरवठा करणारं जलशुद्धीकरण केंद्र डम्पिंग ग्राउंड जवळ असेल तर, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रत्नागिरीतल्या नगरपालिकेतील प्रशासन आणि राज्य कार्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर हा आमचा खास रिपोर्ट. स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरी करू पाहणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेचं अस्वच्छ रूप समोर आलंय. शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेचं डम्पिंग ग्राउंड झालंय. शहरात दररोज जमा होणारा 20 टन कचरा या ठिकाणी आणला जातो. गेल्या 13 वर्षापासून हा कचरा या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातोय. मात्र या डम्पिंग ग्राउंडच्या चारही बाजूला वस्ती आहे. कचऱ्याची दुर्गंधी आणि कचरा जाळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका प्रशासन आणि शासनकर्ते खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. डम्पिंग ग्राउंड इथून हलवावं, इथे इथे करू नये. नागरी वस्तीत डम्पिंग ग्राउंड असू नये आणि याचा नुसतंच हा जाळतात आणि हा त्रास नव्हे, हा वाससुद्धा भयंकर. इथून जाणंसुद्धा साळवी स्टॉपला जाणंसुद्धा नको वाटतं. संपूर्ण रत्नागिरी शहराचा कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो आणि तो जाळल्यामुळे इथल्या वस्तीत अनेक प्रकारचे दुर्गंध, त्याचप्रमाणे आजार फायदा होण्याची शक्यता आहे. आणि याच बाजूला जिथे कचरा जाळतो त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे की कचरा जाळण्याचं ठिकाण आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहराला पाणी पुरवठा करणारं जलशुद्धीकरण केंद्र याच डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी आहे, त्यामुळे नागरिकांना कितपत स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत असेल हा प्रश्न आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी नव्या जागेचा शोध सुरू असून ती जागा नगरपालिका ताब्यात घेणार असल्याचं आता राज्यकर्ते सांगतायत. लवकरात लवकर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर नागरिकांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आहे की त्यांना शारीरिक कुठली हानी होता का म्हणे, अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय की लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड चालू होईल आणि त्या ठिकाणी कचरा डम्प केला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवण्याची मागणी नागरिकांकडून होते. मात्र नगरपालिकेच्या अकार्यक्षम कारभारामुळं डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. आता तरी शासनकर्त्यांनी तातडीनं पावलं उचलून डम्पिंग ग्राउंड शहरापासून दूर न्यावं एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे. दीपक मोहिते, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.